वळत मुख्य बातमीकडे. बलात्कारी बाबा राम रहीम बाबत आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट आता समोर आला आहे. बाबा राम रहीमला न्यायालयातून पळवून नेण्याचा कट पोलिसांनी उधळला. बाबाचा रेड कोड मोहीम फसली आहे. सीबीआय न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर बाबांना आपले कपडे असलेली लाल बॅग ही देण्याची मागणी केली होती. एरवी सर्वसामान्य असलेली ही कृती म्हणजेच बाबाचा रेड कोड होता. आपल्या समर्थकांसाठी असलेला हा कोड होता. दोषी ठरवल्यानंतर समर्थकांनी हिंसा करून अडथळा निर्माण करण्याचा कट आखण्यात आला होता. बाबांना लाल बॅग बाहेर काढल्यानंतरच हिंसा आणखीन पेटली होती. धक्कादायक म्हणजे 7 जणांनी मिळून बाबा राम रहीम पोलिसांच्या तावडीतून पळवण्याचा कटही आखला होता. या धरण्याच्या काही पोलिसांचाही समावेश होता, पण पोलिसांनी तो कट करत असल्याचा अंदाज आल्यानं बाबाला पळवण्याची मोहीम ही फसली. एवढंच नाही तर रोहतक जेलमध्ये बाबाला नेत असताना बाबाच्या ताफ्यामधल्या गाड्यांचा सर्वाधिक धोका होता. राम रहीमच्या ताफ्यात 100 आसपास गाड्या होत्या. या गाड्यांमधल्या लोकांकडे हत्यारं असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी हेलिकॉप्टरपर्यंत जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधला आणि बाबाचा सगळा कट हा उधळून लावला गेला.